त्याबद्दल काय तुम्ही? खरंच आपल्याला देखील माहिती आहे की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत सामान्य मतदारांनी, सामान्य मुलांनी, ज्याला मतदान नव्हतं अशा सभासद नसलेल्या मुलांनी आम्हाला त्यावेळी चिडवायचे की फेसबुकची पार्टी आहे, परंतु त्याच मुलांनी काम केलं, प्रत्येकापर्यंत पोहोचले सभासदांनी मतदान रूपी आशीर्वाद घेऊन विठ्ठल कारखान्याला त्या ठिकाणी यश येणार नाही म्हणणाऱ्याला यश आणून दाखवलं. त्याच धर्तीवरती आज माड्यामध्ये खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याच्या त्या परिस्थितीच्या मानाने खूप मोठा प्रतिसाद मिळतो. आणि त्या काळामध्ये आणि ज्या परिस्थितीत बघितलं तर आजची परिस्थिती तर 6 टनची इंडियन इन्कमन्सी आहे. 30 वर्षे एकच आमदार, एकाच घरात त्या ठिकाणी सगळं सत्ता केंद्र असल्यामुळं खूप मोठा राग आहे. आणि इथं ऊस जात नसल्यामुळं, ऊस नाही गेला तर त्या ठिकाणी अडचण येईल म्हणून खरं लोक त्या ठिकाणी बाहेर पडायला तयार नव्हती. पण योगायोगानं विठ्ठलच्या सभासदांनी मला निवडून दिलं आणि विठ्ठलच्या दाराची स्पर्धा आणि विठ्ठल कारखाना देखील या भागातून ऊस नेऊ शकतो, ह्यामुळं त्या ठिकाणी इथली लोक जी दबावाखाली होती ते आता बाहेर पडत आहेत आणि त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे उद्याचा निवडणुकीचा विजय हा नक्की आणि सोपा झाला. आभार. माड्याच्या माडा विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला गंभीर पर्याय नव्हता, ही एक कारण आहे. दुसरं एक कारण, जेव्हा आपण माडा शहरामध्ये फिरतो तेव्हा आम्ही आम्हाला प्रकर्षण झालं म्हणजे माडा शहरामध्ये कुठले पद्धतीचे शहर असं वाटत होते ग्रामीण भागात आणि महापुरुषांची तिकडे ह्याच्या संदर्भात आपण निरीक्षण केलं. खरं तर माडा शहर हे आपल्याला कोणत्याही अँगलनं त्या ठिकाणी सुधारित झालंय असं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, माड्यामध्ये कोणतंही मोठं कॉलेजेस नाही. आज मोठे हॉस्पिटलच्या बाबतीत महाग आहे. आज इथं आरोग्याची सेवा मिळत नाही, इथं शिक्षणाची सेवा मिळत नाही. इथं असलेले रस्ते पूर्ण निष्ठूर दर्जेचे आहेत. इथं माड्यामध्ये 1 वर्षात 30 वेळा पाणी आलं आहे मागच्या वेळेस, म्हणजे 10 दिवसाला एकदा पाणी. त्यामुळे इथं लोक राहायला देखील त्या ठिकाणी कंटाळा करतात. तिथलं बसस्थानक अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तिथल्या तहसील ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बाथरूमसुद्धा नाही. आज रेल्वे स्टेशनला थांबे नाहीत. आज रस्त्याची जी अवस्था आहे, तिथं क्रीडांगण त्या ठिकाणी आहे त्याची कुठं काम नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेला त्या ठिकाणी सुव्यवस्था नाही. आज सरकारचे कोणतेही ऑफिसेस त्या ठिकाणी सुसज्ज नसल्यामुळं आणि इथले ऑफिसेस त्या ठिकाणी बाहेर पळवण्याचं काम होत असल्यामुळं इथलं महत्त्व कमी करावं. आणि इथं माढा शहरातच नव्हे तर माढा मतदारसंघात, म्हणजे माढा मतदारसंघातली मुख्य गावं असलेले टेंभुर्णी असेल, कर्कम असेल, त्या ठिकाणी आपल्या मोडलीम असेल, माढा शहर असेल, म्हाळुंग असेल, या मोठ्या शहरात एकाही ठिकाणी आज आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही. एकच श्रीपूरला, तो पण जुना आहे. तो सोडून या भागामध्ये कुठेही त्या ठिकाणी त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा काही वाटा त्या ठिकाणी दिसत नाही. महापुरुषांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्या देवी असतील, जिजाऊ माँसाहेब असतील, ह्या सगळ्या महापुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुत्र असेल. स्मारक होणं, शिवालय होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे झाल्याशिवाय ह्या लोकांना प्रेरणा, जी माणसं दोन दुबळे आहेत, अडचणीत आहेत, त्यांना ह्या स्मारकातून प्रेरणा मिळते असं कोणतंही काम नाही. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, निवडून आल्यानंतर हे सगळ्यात पहिल्यांदा काम करून दाखवेन. दुसरा एक असा एक मुद्दा, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला काही कारणानं माढा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरावं लागलं. त्या काळात तुम्हाला जाणवलं की पंढरपूरपेक्षा माढ्याचा विकास कसला झाला नाही, त्यामुळे महत्वाचं आपल्याला देखील माहिती आहे की पंढरपूर मंगळवाड्यामध्ये 1.5 वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर झाली, त्यानुसार मी काम करत होतो. परंतु ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी मला काही त्या ठिकाणी हिंट देण्यात आली आणि मग माढा लोकसभेच्या निवडणुकीत, माढा विधानसभेत मी काम करायला सुरुवात केली. आणि मग ज्यावेळेस मी इथे यायला लागलो त्यावेळेस लोकांची अवस्था, लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ह्याच्यावरून जाणवलं की खरी गरज ज्या ठिकाणी एखाद्याला एक भाकरी मिळती त्याच्यापेक्षा जी उपाशी आहे त्याच्यासाठी जास्त काम करता येईल. आणि ज्या माणसांना उपेक्षित ठेवलं इथं, आज दबावाखाली ठेवलं आहे, आणि म्हणून या ठिकाणी काम करण्याचा आम्ही निर्णय घेतो. सर्वसामान्य मतदारांचे आपण गाव घेत जोडले घेतले, त्यांच्याकडून त्यांच्या काही प्रश्नाबाबत तुमच्याशी चर्चा झाली. या ठिकाणी काही भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या काही पालिकांची
दबाव तर अंतरण केल्याने तिथे चालत आहे. तशा पद्धतीचे या ठिकाणी पण चालतील आपल्या ठिकाणी. या तालुक्यात आपल्याला देखील माहिती आहे की आमदारांच्या पाहुण्यांनी मागच्या काळात या भागातले एक नेते जे नवीन होकूर होते ते गणेश काका कुलकर्णी यांचा मर्डर केला आहे. त्यामुळं या भागामध्ये दहशत मोठ्या प्रमाणात ठेवल्यामुळं या भागातल्या लोकांना नेता होऊ देणं आणि दहशतीखाली इथं कुणालाच तयार होऊ द्यायचं नाही आणि मग गावगाव तयार होणाऱ्या पुढऱ्यांना त्या ठिकाणी दाबत ठेवणे. आजच्या तारखेचं तुम्हाला सांगतो, जर माझं एखाद्यानं स्टेटस ठेवलं तर त्यांचा चिडबाई त्याला जाऊन भेटतो का ठेवलं इथं. ही काय पाकिस्तानमध्ये आहे का आपण? अशा पद्धतीचं दबावाचं राजकारण होतं. आज मुलं स्वतंत्र विचारायचे आहेत, आज त्या ठिकाणी कोण कोणाला भेट नाही, ते सगळी बाहेर पडायला लागले. परंतु हे दबावाचं राजकारण जे पोलीस स्टेशनला हाताखाली धरून एकमेकावर केसेस करायला लावायच्या, प्रत्येक गावात दोन पार्ट्या ह्यांच्यात भांडणं लावायची आणि एकमेकावरती वादविवाद खेळायचे आणि जुगलबंदी लावायची आणि आपण आपलं सत्ता खात बसायची, अशा पद्धतीचं काम झालंय. आज गावगाव गेल्यानंतर जी तरुण मुलं आहेत, ज्याचा ऊस आहे, ऊस असणारा समाज. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा.